विधिमंडळाच्या अधिवेशनात ओबीसी समाजाचे रद्द झालेल्या आरक्षणाचा मुद्दा लावून आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांना विधिमंडळाचे अध्यक्ष यांनी निलंबित केलं आहे। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिसाद उमटत आहेत। अन्याय व मोगलाई धोरणांचा वापर करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आज रोजी शहरातील बाबाजी राघव मंगल कार्यालय येथून भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। यावेळी भाजपाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत भव्य मोर्चा काढण्यात आला। नगरपालिका चौकात रास्ता रोको करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सगळ्याच आघाड्यांवर अपयशी झालेल्या या आघाडी सरकारच्या शासनाच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। खऱ्या अर्थाने काल विधानसभेत लोकशाहीला काळीमा फासणारा दिवस होता। ज्या ओबीसी समाजाच्या भरोशावर, ज्या मराठा समाजाच्या भरोशावर आपण त्या सभागृहात निवडून जातो, त्या समाजाचं भान या सरकारला राहिलेलं नाही। या सरकारने ओबीसी समाजाचं, मराठा समाजाचं आरक्षणाबाबतीत अत्यंत उदासीनता दाखवलेली आहे आणि म्हणून या समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना, या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, विधानसभेत आवाज उठवण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री, आपले लाडके नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन असतील, त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे 11 आमदार असतील, यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला। परंतु या ओबीसी समाजाचा, या मराठा समाजाचा त्यांच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचं निलंबन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं निलंबन रद्द झालं पाहिजे। ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली आहे, रस्त्यावर उतरलेली आहे आणि म्हणून आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की ताबडतोब या आमदारांचं निलंबन तुम्ही मागे घेतलं पाहिजे, ओबीसी समाजाचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात कशा पद्धतीने टिकेल त्या सूचनांकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीचं व नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की महाविकास आघाडीच्या प्रशासकीय ढिसाळपणामुळे महाराष्ट्र राज्यातील 52% ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले। यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली असता या भाजपच्या 12 आमदारांना तालिका अध्यक्ष यांनी निलंबित केले। यामुळे राज्यात राजकीय गोटात खळबळ उडाली आहे। या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करण्यात यावे यासाठी आंदोलन करण्यात आले। जामनेर तालुका भाजपा कार्यकर्त्यांनी देखील भव्य मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी नगराध्यक्षा साधना महाजन, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, आतिश झाल्टे, शरद पाटील, डॉक्टर प्रशांत भोंडे, गोविंद अग्रवाल, महेंद्र बावीसकर, रवींद्र झाल्टे, आनंदा लाव्हेर, तुकाराम निकम, दिलीप खोडपे, राजधर पांढरे, अमर पाटील, नवलसिंग पाटील, सुहास पाटील, उल्हास पाटील, रमाकांत पाटील यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज 15 मराठीसाठी सुनील इंगळे यांचा जामनेरहून रिपोर्ट। न्यूज 15 मराठी आवाज जनसामान्यांचा घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम, विकास आपल्या गावाचा शहराचा, अजेंडा इच्छुक उमेदवारांचा। या माध्यमातून आम्ही तुम्हाला काय देणार? आपल्या विकास कामांची माहिती व प्रसिद्धी व्हिडिओ प्रणालीद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार। आपण केलेल्या विकास कामांच्या अनुषंगाने आपल्या मुलाखती, चर्चा तसेच आपले नागरिकांसाठीचे भविष्यकालीन विजन यांना आम्ही प्रसिद्धी देणार। या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांचे काम जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी येत आहे आपली वाहिनी न्यूज 15 मराठी आवाज जनसामान्यांचा। संपर्कासाठी 86 68 52 14 92 किंवा 98 23 87 18 71 या नंबरवर संपर्क साधा। आमचा मेल आयडी news15marathi@gmail.com तसेच www.news15marathi.in या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या। धन्यवाद।